प्रसादासाठी बायका माणसं मरतात अनाच करतात आम्हाला दे तो महाराज प्रसाद फेकते असा आणि तो पडते लोकांच्या अंगावर मग लोक चाटतात समजा पोरीच्या अंगावर पडला तर मार खाचात म्हणून लक्षात घ्या मी गाडगे बाबाचा पायी कहो मी गाडगे बाबा तुकडोजी महाराज तुकाराम महाराज काय खतरनाक हो तुकारामाचे अपन देहदेवाचे मंदिर आता तमा परमेश्वर हो आता तमा परमेश्वर हो देहदेवाचे मंदिर अरे तो देव तुमच्या देवाचे मंदिर आता तमा परमेश्वर हो आता तमा परमेश्वर हो देवाचे मंदिर जशी उसात हो साखर तथा देहात हो ईश्वर असा देव तुमच्यात आहे शरीरात आहे त्याच्यामध्ये तंबाखू खर्रा गुटखा अहंकार काम क्रोध लोभ मद मत्स्य तंबा अहंकार टाकू नका जशी उसात हो साखर तथा देहात हो ईश्वर जसे दुधामध्ये लोणी 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 जसे देई चक्र पाणी देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आता तमा परमेश्वर हो आता तमा आता पान हे लक लेकर पा बाई त्या पुराले पाठो इकडे ये रे ए पिंट्या ए बाळा अरे शंभराची नोट घेऊन जाय ये मा ये बेटा ये दे रे 100 रुपये मले लोक पैसे लय देते शामराव तुकाराम मेंढे 500 रुपये पाठवले यायले किती वाटले तरी कमीच आहे रुस्तम शंकर सारंग एसटी महामंडळ पगार कमी आहे तरी 100 रुपये आता देतील देवेंद्र भाऊ आणि शिंदे भाऊ देतील चिंता करू नका तू कुठे चालला लगविले इकडे ये ना गाई गाई दुधू दे गाई गाई दोन पैकी एक घेवर बाबू पुस्तक घे किंवा नोट घे बाकीचे बोलू नका वाक्य बोलू नका कोणी काल एक खासदार बोलला एका वक्त्याच्या भाषणात गिरी कुठे आहे गिरी आजची बातमी आहे एका कार्यक्रमात शिवाजी महाराजाच तुम्हालाही मालूम आहे उभे राहा कोणाला मालूम आहे हे बातमी उभे राहा गजानन भाऊ आणि काय झालं मंदात बोलल्यावर काय होते समजलं नाही लक्षात दोन पैकी एक घे घे लवकर काय पाहिजे घे लवकर बापावर गेला की मायवर हा घे लवकर घे लवकर घे आला विठ्ठल बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय दामोदर कपले पत्रकार आहेत लोकमतचे अकोट वरून माझ्या गावावरून 100 रुपये पाठवले हे पैसे ड्रायव्हरले येतात काय लेकर हुशार आहेत मग तुमच्या गावात वा बाई तू तू ये शंभराची नोट दे कपलेची हे बारी आहेत बारी बाई तू कोणावर गेली पप्पावर की मम्मीवर मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी बाबू मला आलेले पैसे मी का वाटतो
मले एक रुपये नव्हते देत माया गरिबीत. सरपंचाच्या पोरानं गाणं म्हटलं ना गजानन भाऊ कि लगे माझ्याकडून सरपंचात पोलीस पाटलाचा सोसायटीच्या चेअरमनची आवल्या. गरीबाच्या पोरानं गाणं म्हटलं मी गाणे म्हणत जाव मला एक रुपये नव्हते देत. आता एवढं पैशाचं झाडव मी एक एक लाखाचे 10 पुरस्कार भेटले मला. मी इतका नंगचोट आहो एकही रुपये जवळ ठेवणार नाही मरेपर्यंत. मला मालूम आहे माई बायको मेली तिचंही काय केलं बायो मी मालूम आहे. कोणती बाई मेली की कुठं नेतात आई मशानात. म्या कुठं नेलो मालूम आहे तिले दवाखान्यात दिलं देहदान केलं. मी माई माय मेली तिचंही देहदान केलं. माई माय मेली त्या दिवशी माझा पोरगा डॉक्टर आहे आपल्या नांदेडलेच होता काही दिवस पूर्णाले डॉक्टर झाला बालरोग तज्ञ आहे. एका भिकाऱ्याचं पोरग डॉक्टर झालं अजून काय पाहिजे. आणि आता किती पळू मी पैशाच्या मांग. कुत्र्याची मौत मरीन एखाद्या पोरीच्या लपल्यात पडलो असतो. कारण हे महाराज म्हणजे लय बदमाश अवघेच महाराज नाही म्हणत. तुमच्याही गावात काही महाराज असतील तुम्हाला राग नकाही देऊ. जो लफळेबाज असेल त्याले झोंबत चांगल्या बाईला कीर्तन गायले झोंबू देत. जे वाईट असेल तिले झोंबत. सच के गले में पड़ी माला तुते का तो मुहुआ खाला. आ तबला वादक ग्रेजुएट है पत्रकार है अमरावतीचा आहे. माझ्या आश्रमात दरवर्षी येते तो कीर्तनकार आहे. आज याचही कीर्तन आहे का. आणि हे लहान लहान पोरं 15 दिवस माझ्याजवळ पाठवा उन्हाळ्याच्या सुट्टीत. मी यायले संदीपपाल रामपाल पंकजपाल 50 पाल तयार केले. आता सत्यपाल कधी मरत नाही. सत्यपाल मेला की संदीपपाल. आणि हा आहे वेदांत मुंदाने धनगराचा पोरगा आहे. ड्रायव्हरही धनगराचा आहे. याचा बाप तर सरपंच होते माय गावचे. ईशाले किती चांगला आहे तो. पण पोरीवाल्याच्या बापाकडून भाळ नाही खाल्ली. हुंडा घेणं म्हणजे भाळ खाणं. ज्याईनं घेतली शीन ते तुम्हाला कल्पना नव्हती भाळ आहे म्हणून. ते वापस देऊन टाकतीन सासऱ्याला. पण याच्या पुढे कोण्या पोरीच्या कडून पैसा खाऊ नका. हुंडा घेणे म्हणजे भाळ खाणे. शेण खाणे गू खाणे. जमलं ना बाया हो. माय बहिणीला हरी काला असत पाहिजे. अरे घरातली मोल करीन तरी तुम्हाला 200 रुपये 500 रुपये रोज द्यावं लागते. हे तर 24 घंटे वापरता तुम्ही. पाणी चान वाढला. एक बायको नवऱ्याला नुकतंच लग्न झालं. फुल मोसम मध्ये होता तो. त्याच्या मित्रा संग बायकोवर वजन मारे. पाणी आण भाजी आण. बायको म्हणे ऐका ना मी काय म्हणते. चोप म्हणतात बोलायचं नाही. म्हणतात बोल नको. जेवले काय झालं बाया मोठ्या समजदार. तिले सांगायचं मग जेवण झाल्यावर नवरा विचारे तू काय म्हणून राहिलती. म्हणे मी म्हणून राहिलती तुमच्या भाजीत 2 किडे पडेल होते. मी तुम्हाला सांगून राहिलती की किड्याची भाजी खाऊ नका. पण तुम्हाला चोप पाणी आण तू पान. किडे खाल्ले ते कुत्र्या. बायकोचं ऐकलं नाही म्हणून बायकोचं ऐकत जा. जय देव जय देव जय माझी बायको जय माझी बायको जय सांगशील ते मनापासून ऐको. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. ज्या बायकोनं कधी तुम्हाला म्हटलं आपण परभणीले राहायले जाऊ. जय बापा हॉटेल डोक्याच्या मालिश पासून तर जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतंही काम करायची लाज वाटू देऊ नका. ते पाहिला स्पीकर वाले दादा कसा मस्त फ्रेश बुक दिसून राहील. त्याच्यात पांडे बापा पांढरे बग दिसून राहिले. हे कोण आहेत तुमचे. हे कोण आहे. सोयरे आहेत. म्हणजे सोयरे म्हणजे कोण. बायकोचे बहिणीचे मग कोण आहेत.
कामावर नौकर आहे काय प्रेम संबंध आहे म्हणजे प्रेम आहे काय पण तुमच्याशी जिव्हाळा आहे आय लव यू अरे तुम्ही ज्याच्याची दोस्ताना करता तो देव माणूस कधी क्रूर नाही चांगला आहे सात्विक आहे मस्त आहे दोस्ताना चांगल्या माणसाचीच करा नंबर दोन वाल्या माणसाच्या पोरासोबत दोस्ताना करू नका पोरीनं नंबर दोन वाल्याची पोरगी अशी तिच्या संग राहू नको एक दिवस तुली विकून टाकते ते कारण तिची शांडल राहीन 200 तू ही राहीन शेतकऱ्याची पोरगी 100 मग तू म्हणशील मला अशीच पाहिजे मग ते अशीच पाहिजे करायसाठी तू काय करशील किती चांगला आहेस रे तू म्हणून वाईट पोरा संघ दोस्ताना करू नका दोस्ताना करायचा आहे तर मराठा सेवा संघाच्या लेकराईशी करा तुम्हाला दोस्ताना करायचा आहे तर शिवाजी महाराजाच्या विचाराशी करा होता शिवाजी राजा कसा असावा शेतकऱ्याच्या देठाले हात लावणारा ते हात कलम करी विचार करून नाही देणार आज राजे कुठं आहे तुमचा विचार करणारे कापसाले काय भाव आहे बोला ना 8200 मा घरात 25 कापूस आहे आजच मा पुतण्या म्हणे माय मोठ्या भावाचा मुलगा आहे काका म्हणे अंग खाजून राहिलं लेकराले गुथा आल्या किती महिन्यापासून कापूस आहे अंदर बाबा सुरुवातीपासून जुलैपासून तुम्ही कापूस ज्या घरात आहे त्याच्या 15 झोपा तरी गलोलेचे गलोले येतात मजाकचा आहे का शेतकरी या नंबर दोन वाल्या साहेबाले म्हण तुझ्या बायकोले तू झोपून पाय होती एक दिवस ऑटोमॅटिक सुजून जाते की धक धक करणी लगा तुम्हाला धक धक करणी लगा शेतकऱ्याचं जीवन अरे बा पण मागच्या वर्षी कापसाले काय भाव होता बोला हे शेतकऱ्याचं बियाणं नाही ना म्हणून तर त्याला मालूम नाही ना हे साहेबाची औलाद आहे ना काय होता भाव 13,000-12,000 शेतकऱ्यानं विकला 9,000 आणि मग कापसाचे भाव आले 12,500 आणि आता काय भाव 8200 शेतकऱ्याचे यायचे बंगल्यावर बंगले घेणं चालू आहे याच नगर मध्ये बंगला त्या शहरात बंगला आपल्या गरीबाचं घरकुलचा नंबर सुरू आहे 1,35,000 बच्चू भाऊ न सांगितलं ना अरे खेड्यातल्या माणसाले 1,35,000 आणि शहरातलं घरकुल 2,00,000 वर मग मला सांगा शहरातल्या लोकांच्या मायनं काय 3 ओव्हर टाइम जास्त घेतला आणि आपण खेड्यातले काय अर्जंट फायदा झालो आपल्या गरीब आले खेड्यातल्या लोकांले पाणी किती कुठं चाललं गच्ची दाबीन मी तुले म्या पाया लागलो ना की जाय लगविले आता काय ले झकमारी करत गड्ड्या कर गड्ड्या कर होय फुट्ट्या गड्ड्या कर आणि थेंब थेंब सोड पाणी आळवा पाणी गिरवा म्हणा रे पाणी आडवा पाणी गिरवा पाणी आडवा आणि नशीन जमत तर मी तुला आयडिया देतो डाव्या पायावर अरे लोकाईले हागणं मुतणं शिकवा लागलं राजा या महाराष्ट्रात बायका रस्त्यावर माणसं झुळपात
तुम्ही आगाले माणसं जाते थंडीचा टाईम बर त्याच्यात बिडी पेल्याशिवाय त्याच वोटिंग सुरू नाही हो त्याच्यात मोबाईल पाहता मेरे रसिके का मारी तूने पहली नजर हुई ना पानी जास्त लगी ना बेलाई बजा गया एक घंटा बसला अलग अलग गाने ऐकते ते पुष्पा सिनेमाचं गाणं कोणतं आहे रे पोरू मुलांनी बोला हा कोणतं आहे पुष्पाचं गाणं घे पुस्तक वा वा काय हात तू आठाळ्यात जात काय लोक एकही लेकरू नाही तुझ्या सारखं काय जबरदस्त पी साहेब आहे कोण्या कंपनीचं बियाणं आहेस बाबू तो माईक घे माईक घे बेटा तुझं नाव सांग मम्मीचं मम्मीचं नाव सोडायचं नाही मग पप्पा आणि मग युअर सरनेम काय नाव बाळा संचित डाळाळे ते पाय संचित राजकुमार डाळाळे ते पाय शांत आरामशीर सांग म्हणजे मम्मीचं नाव कोण सोडतो नऊ महिने नऊ दिवस कोण मागवलं संचित मदरावती डाळाळे तुझ्या आईचं नाव काय मदरावती तुझ्या पप्पाचं नाव राजकुमार म्हणजे मम्मी प्लस पप्पा इज इक्वल टू तू तुझं नाव संचित 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 बरं आहे संचित एकदम मस्त दिसत तू एकही लेकरू नाही असं बाकी सर्व हड्डी पहलवान आहे इल्लू 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 माय पोटी वन्य राज झालं ना चार पाच पोरी झाल्या काय पैदाच करत बसत आय लव यू अरे बस झालं ना बे वा वा धन्यवाद तुझी मम्मी अशीच आहे का तुझ्या सारखी बोल तुझे पप्पा बोल बोल माझ्यासारखे नाही दोघही बारकाईले इतकी हालत कशी काय तू नक्की तुझ्या मायनं लय मेहनत घेतली बाबू लय कष्ट घेतले अजूनही घरी अर्धा तास लेट गेला की तुझी मम्मी बरोबर घाबरते माझा बाळ आला पाहिजे धन्यवाद कॅलेंडर दे रे याने किती आहात तुम्ही देवाच्या कृपेनं मी एक दीड वर्षाची बहीण दोघच जण क्या बात आहे कमी लेकर असले की पिसत चांगले जबरदस्त तुझी बहीण मोठी आहे काय दीड वर्ष चांगला आहे बेटा छोटं कुटुंब मस्त बढिया राहते बसते बस बस फायदा कर सात पोरी आणि तिच्या मायची हालत चालली डब आणि तू मेली की हेले तर दुसरी लोक पोरीसाठी बायका बदलवते ना रे आणि बायको आणायला काय पांडे भाऊचा साऊंड आहेच आणि गळ्यात हार घातले की बावा पांडे भाऊ थांब रे फूल बरसाओ मेरा महबूब आया है त्या सळेलाच्या अंगावर दोन दोन तीन तीन बायका करते पोरी फुलं टाकते त्याचा काही मिलिटरीतून लढाई करून आला हा छोटा पहारो फूल बरसाओ बायको मारली पोरी पैदा करता कर धन्यवाद बाळा संचित मायबापाच्या संचितात तू पहिलंच मॅन्युफॅक्चर संचित हे घ्या संचित दादा तुम्हाला काय व्हावं वाटते जीवनात माईक कोण खाली ठेवत रे तू माईक काय हालत कमी होईन का एसआरपी एसआरपी म्हणजे काय मी सांगू काय एसआरपीचा अर्थ एस म्हणजे सज्जन माईक खाली नको ठेव आर म्हणजे राहणारे पी म्हणजे पोलीस सज्जन राहणारे पोलीस काम पडलं तर दणके द्यायले एसआरपीलेच बोलावते हे जातीय दंगल केली की एसआरपीलेच बोलावते जास्त गर्दी हटवायची असली की ते स्पेशल सज्जन राहणारे धन्यवाद घे मला आभारी आहोत
तू खरच बन जो, खरच पोलीस वाला बन जो, तू जीवनात मोठा होशील आणि पोलीस होऊन माय बापाचं नाव उज्ज्वल करजो. एक पोलीसवाला होता ना तुकाराम ओळींबे, कायच्यात मरण पावला एखाद्या मुलीनं सांगा बर. तुकाराम ओळींबेले कोण मारलं बोला? वाचत जाय ना बाई, तुम्ही वाचत ना ना. खंजेऱ्या गरम करा, हे करा. मी दोन वाजवले तर तमाशातली ढोलक काढली. कीर्तन सोडून असं काऊन करावं लागते मालूम आहे? हे लेकर बसत नाही जोडा. लेकर मी जाणून तो मंदात वाजून राहिला म्हणून त्याच्या तबल्यावर हात ठेवला. हे लोक कीर्तनात ऐकत नाहीत ना, नाही तर कीर्तन करा. कीर्तनात लोकच बसत नाही. आणि आज तुमच्यातून एक जण घरी जाऊन दाखवा, 1,00,000 रुपये हरतो. एकही जाणार नाही, कारण तुम्ही माई विठोबा या रुक्मिणी आहे, तुम्ही शहाजी राजा या जिजाबाई आहे, तुम्ही बाबासाहेबा माई माय रमाई आहे. अरे तुमच्या करता जीवन ज्यानं अर्पण केलं त्याचा विचार म्हणतो ना मी. आणि या खंजेरीतून कोणताही आवाज काढतो, हा आवाज कायचा आहे तुम्ही सांगा बरं बेटा. थांब थांब, काय गडबड आहे मंगा ते अय बाई, काय गडबड आहे बोलाव डॉक्टर. अरे बाबर एक जण तिथं जा डॉक्टर कडे घेऊन जा त्या बाई, त्या मुलीले न्या डॉक्टर कडे. बाकी जण का उठू? अरे छोटी मुलगी आहे, बसून जा, तिले दवाखान्यातच घेऊन जा. घुर हे बिमारीत आहे, फिट आहे ते, फिट फिटीचा प्रकार. करा बरं हात वर. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 जय बाबा गोपाला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराया. देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा असा आजार येते. मला कसा आजार आहे सांगतो, माले हात हलतात इकडे पण, आणि हात कोणाचे हलतात? पेनाराचे. मग मी पेतो का? मी हॉटेलात ज्या पेतो फ्लो की लोकायला वाटते हा बेवळाच आहे. अरे माय कीर्तनात 5,000 लोकांनी दारू सोडली आतापर्यंत. मा पोरगही दारूबंदीचं काम करते. माझ्या आश्रमातही मी व्यसन मुक्ती बद्दल माझा कार्यक्रम चालते. अरे हा आजार आहे म्हणून डोक्यात घ्या, अशा आजारावर इलाज करायचा आहे लवकर डॉक्टरची भेट घेत जा, नाही तर दातखिळी बसली दातखिळी तिथं ओढताण करतात, मर्याचं नसलं तर मरून जाते. डॉक्टरचा उपयोग घेत जा. डॉक्टर हे शिकलेले असतात. आपण पाहतो ना केवढ्या अंधश्रद्धा आहेत बायकाईच्या. अरे बाप, माणसाईच्या किती अंधश्रद्धा आहेत. काही काही माणसाईच्या अंगात देवच येते, देव अंगात आला बाई, देव अंगात आला बाई, अंगात आला बाई, दोन चार माणसाल्या औरत नाही. अंगात आला बाई, देव अंगात आला बाई.
ऐसे अंकुश झटके क्यों दे रहे? देवाचा न्यूट्रल घेर आवाज हो माला तुम्ही कंदुशी कौन करता? बँकेचं लोन आहे काय पांडे भाऊ? याचा आवाज चांगला आहे, याले तुम्ही ओपनचा समजता, याले काय यशीचा समजता? बलव काय शिवाजी महाराजले तुमच्या उरावर बसवायले? हा जातीयवाद जमला नाही, ओपन नाही, 9 महिने 9 दिवसात घेतला जन्म त्याच्या माईच्या पोटात आणि खालच्या नाही. आता मी पैदा झालो ना आई तर मांगी नव्हती माझ्या मायच्या बाळण बनाले 5 मिनिटात तर झालो. 1, 9, 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात छते कस पीस पैदा झालं. खंजेरीतून तुम्हाला जे आवाज आवडले ते काढतो, पण हे बकऱ्याच चांबळ आहे, कोण्या मोठ्या माजी सभापतीच नाही, माजी जिल्हा परिषद मेंबर, माजी आमदार, ते माजी तुम्ही लावत बसा. अरे किती वर्ष झाले जन्माला शिवाच्या, बोला ना. प्रत्येक मुलीले मालूम आहे. दादा याचा आवाज कमी, केसरी खालचा केबल पा, केसरी आहे भगवा असल्यावरी. हॅलो, नाही याचा चांगला आहे, याचा पा 2 मिनिट खालचा केबल. भारत माता की जय, आवाज वाळव डीजे. हॅलो, हा जमलं जमलं बाबू. या खंजेरीतून वेगवेगळे आवाज कसे दिले ते बघा. गोंधळाचा आवाज देतो मला. मी 4थ्या वर्गात होतो तेव्हापासून खंजेरे वाजवतो. आता माझं वय आहे 67, अंदाज लावा 10 वर्षाचा होतो मी. हा कुठं चालला? ये येऊ दे, ये अभि ये ना समोर, बस समोर नाही बस. त्याला खंजेरीची आवडी आहे, खरंच कोण्या लेकराले शिकायचं असलं 15 दिवस उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्याकडे लेकरांना पाठवा. आता हे दादा वेदांत मुंदाने यायचं कीर्तन ऐकजा तुम्ही. संदीप पाल ऐकला? कोण ऐकला संदीप पाल? हात वर कर, हात वर कर, बरोबर आहे ना संदीप पाल महाराज? तुम्ही ऐकलं का? कोण्या गावचे? हयातनगर. तुम्हाला पुस्तक देतो ना, उभे राहणं राहू. अरे तुम्ही एवढं प्रेम करता, हयात नगरून इथं कीर्तनाला आलात, क्या बात आहे. बरं सुशिक्षित, चांगलं काम आहे तुमचं, उद्योग धंदा आहे का तुमचा? काय करता? शेतीच, साईड बिझनेस काही जोड? फक्त शेती? ऊस आहे ना, मग हळद. माझ्या अंगाला हळद यांना पुस्तक दे. हे तुमचं प्रेम आहे, मी जिवंत त्याच्यामुळं, नाही तर बायको गेल्यावर माणूस जास्त दिवस जगत नाही. एक तर मग दुसरी करते, काय काय तर म्हातारे लोक 75व्या वर्षी बायको केली आमच्या काळात. तिने त्याची गच्ची दाबली, मारून टाकलं, त्याची इस्टेट घेतली ना. 75व्या वर्षी लग्न करणं योग्य आहे का? तो महाराज जेलमध्ये आहे ना 74 वर्षाचा. नाव नका घेऊ, तुम्हाला पुस्तक देतो. तुम्ही तुम्ही काय बोललो तुम्ही? ते उत्तर मुंडी हलवली. संदीप पालचं कीर्तन ऐकलं ना? हयात नगरला येऊन घे. बरं काही फरक आहे का त्याच्यात आणि माझ्या? दोघं भाऊ हा ते आहे, तो आहे मराठ्याचा, मी अवशिंप्याचा, पण विचार आहे शिवबाचा, विचार आहे तुकडोजी बाबाचा, विचार आहे फुले शाहू आंबेडकरांचा. समजले? असे आम्ही तो जेव्हा नाही मी आता
या आयुष्याची दोरी कमी झाली, या आयुष्याची दोरी कमी झाली, हे आले नाहीते गावात कोणी जावाई आलं काय? त्याची पोरगी या बायको त्या गावातली आहे. जावाई बापू उभे राहा. आले संत उभे राहा. जिजाजी ते राहिले. आले काय बाई? तुमचे मालक आले? कुकळे आहेत. पाय बर धरण धर. देना आवाज ताई. आवाज द्या आवाज. या बाईचे मालक. या ना. या या ना जीवाला. अरे जावाई ना उभे. या ना बाई. बालाजी अंबोरे या. अरे म्हणतात एक दुसरे जावाई उभे राहिले ते त्याही नाही उभे राहिले. तेही बहीण दिली ना आपली. भालेराव तलवारराव कुठं आहेत? या भालेराव. तलवाररावाची तुमच्या बायकोच्या भावाईची भेट घ्या. काय बात आहे. बरं ह्यांचे बाई तो मालक कुकळे गेलते. त्याच काय नाव? अंबोरे. नाव घे बरं बाई. ते तिला संक्रांतले घेतात. तू माई लेख आहे ना बाबा? तो माईक घ्या. माईक मध्ये दादा त्याने येऊ द्या. या भाग्य समजा आमची लेख दिली तुम्हाला. जेवढा खुर्द आहे की बुजरुक. आज याईन तुला आणलं बेटा की तू याईले आणलं? माईक मध्ये बोल. मीच आणलं त्याला. अरे जवाई जय रे जय माझी बायको जय माझी बायको तुझे सांगशील मनापासून ऐकतो. शाल दे रे. माझ्या शिवजयंती कमिटीच्या जो आले नाही त्याही नाही आहे. तुम्हाला काय वाटलं? मी काय जवायची टीका करेल बोलावलं का? हा घ्या. थांबा थांबा. तुम्ही थांबा. एक मिनिट एक मिनिट. टाका टाका. लेकरं किती आहेत? तिकडे पाच. दोन मुली. कॅमेऱ्याकडे. तिसऱ्या पोरासाठी जिद्द नाही केली काय? आता नाही ना. चांगला आहे. हुशार माणसा. घ्या जवायची. सेवा करा. जवाई तिकडे पाहना. तुमचं फेसबुक दिसलं पाहिजे ना. कोणाले पोरगी दिली देवळ्यावाल्यान. ओके. अरे त्या बाईले घ्या ना भावा. तिच्यामुळं तर तुमची इज्जत आहे ना. तो कोण विचारलं असतं तुम्हाला? ओके बसा. मन आहे तू जीवाला आवा. साडी दे साडी. मी 9 साड्या वाटतो. देवीले किती घालतात? 9. मग माय जित्या देव्या तुम्ही आना. रात्री जेवण कोणाच्या घरी आहे? माझं जेवण ताड्या. हा ताई आभारी आहो. कोणी गाऊन आणलं? कोण्या गाऊन आले? म्हणजे माय बापाची भेट होते. पोराच्या मावशीची भेट होते. कॅलेंडर. 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 ते कॅलेंडर. असं प्रेम आहे माय माऊल्यांनो तुमचं. अरे काही काही बाया जोड चार चार पाच पाच लेकर आहेत. धन्य आहे हो बाई. तू या ना जावई. बाई नाही आले. आले काय? लय टाइम जाईल. मी जवाईचीच सेवा करतो. शाल दे रे. आहे काय दे? कालच्या भेटल्या वेळ देऊन टाका. उघ्याच्या उघ्या जाता जाता ऍक्सिडेंट झाला तर काय राहीन लेका? या एका मेंबरनं. ओके. तुम्ही कोण्या गाऊन आले? रिदोरा. कुठे आहे? 4 किलोमीटर. तिकडे पा. नेहमी येता की आजच आले पहिला राऊंड? नेहमी येता काय? सासरवाडी माझा देश आहे. देश आहे. म्हणा बरं पोरी हो. प्रतिज्ञा. म्हणा भारत माझा देश आहे. माझा पुस्तक देतो. तुम्ही बसून द्या. फायदा. कॅलेंडर. काय योग आले आज? शिवाजी महाराज, खेळेकर साहेब, शिवश्री पुरुषोत्तमजी खेळकर. मराठा समाजाचेच नाही
बहुजन समाजाचे करोडो रुपये वाचले, पोराईनं मस्तीत लग्न बंद केले, डीजेवर नाचणं बंद केलं, लग्नात फटाके फोडणं बंद केले, लग्नात दारवा पेणं बंद केले, आणि म्हणून मराठा सेवा संघाची गरज आहे बाबा. धन्यवाद. द्या हात लावा. टाळ्या. भारत माता की जय. जिजाजी ते साचऱ्याची कविता ऐकवतो ना, ऐका ना. ओ जावाई हुआ. जिजाजी सासर वहा इकडे बाजून कॅमेरा सासरवाडी माझा देश आहे म्हणा रे मागच. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, असं सासरवाडी माझा देश आहे. देश आहे सारे सगळे सोयरे माझे बांधव आहे, बायकोर माझे प्रेम आहे, सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे, सासऱ्याचा जवाई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवी आणि आणि मेवणीशी प्रेमाने वागेन. कोण्या गावाच आलं माझ्या सासऱ्याला, कोण्या गावाच आलं बा खरू बसले डोलात खुदू खुदू असले गालात. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय जो. कोण्या गावात आलं बा खरू बसले डोलात. हे आहेत बाबू मानिका भीमराव जाधव, एक से आठ रुग्णवाहिका, रुग्णवाहिकेवर काम करतात. टाळ्या वाजवा रंधल्या गांधल्याची सेवा. हे आहेत अशोक बापूराव पवार, जिल्हा परिषद बालक जीप बालक मालक 100 रुपये. रुस्तू शंकरराव बसमत आगार, पुन्हा 100 पाठवले यांना. शिवराया चंद्रभान गावडेकर 200 रुपये पाठवले. लहान लहान लेकर बसलेले आहेत, अनंतराव बापूराव कांबळे, किरण निर्मले 100 रुपये. तुम्ही त्यात सावळ्या पोरीला पाठव ते लाईनी ये मा अवा ये ना बेटा. ते भाई भाऊ आज बँक तुमच्या घरात बँक आल्या का, इतके रुपये कसे काय देत. शाहीर सुदामजी रामजी जाधव यांची सून गरोदर आहे. सध्या मुलगा होईल की मुलगी हे सांगणे 100 रुपये. या इकडे सांगून देतो ना, बर राहू द्या. बाहेर बसले का बुढी जवळ बसला बुढा. क्या करू राम मी गॅरंटी न सांगतो, जर नाही होणार तर जोडे मार जा मला. त्या बाईच्या कानात सांगतो मी नंतर, आणि तुमच्या कानात सांगतो. कार्यक्रम संपल्यावर भेटा दोघही. खरंच सांगतो हे महाराज लोक आम्ही किती चिवत्या बनवतो जवळ बा, याचा अंदाजच नाही. बाई वा बाई हे काऊन अशी करते अहो, इकडे तिकडे हवा लागल्यासारखी नको करू ना. कोण्या वर्गात आहे हो तू, कोण्या क्लास मध्ये? तिसरीत आहे काय? हे वाज बरं काय आहे घेणं तुझ्या हातात? कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचे अखेरचे कीर्तन. हे बाप रे काळ्या, तू जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या शाळेत शिकत का बाई? तुझ्या शाळेचं नाव? जीप प्राशा जवळेवाले भाग्यवान. जवळ्याचीच आहे ना, लय भाग्यवान आहात तुम्ही, म्हणजे गुरुजी चांगले भेटले तुम्हाला. टाळ्या वाजवा. तिसरीतली पोरगी वाचूच शकत नाही बाकीच्या शाळेत. काल नववीत होता पोरगा, त्यानं वाचला. काल नववीत होता त्याने वाचता आलं का बाबू? वेदांत तुम्ही गाववाले चांगले आहे, जवळ्यावाले नसतान तर चांगले व्हा. शाळेवर लक्ष पहिले द्या. तुम्हा बाहेरला सांगतो मंदिरात एखाद्या दिवशी नाही गेली तर फरक नाही पडला, पण शाळेत गुरुजी शिकवतात की मास्तरीनबाई शिकवतात हे पहिले अभ्यास करा.
जशी तुमच्या गावातली एक मुलगी डॉक्टरीन झाली, तुले काय व्हाव वाटते व पोरी? बोल डॉक्टर. वा काही बिमार राहू देते की नाही गावात? पहिलेच तर तीन चार डॉक्टर आहेत, मेडिकल दुकान आहे, स्वस्त औषधी आहे, शंभराची नोट दे. धन्यवाद बाळा. कॅलेंडर ही घे माय, हे वर्षाचं कॅलेंडर आहे. अभ्यास करताना किती पोरी हुशार आहे, घे बाबा. आता पुष्पा सिनेमाचा हिरो सांगा कोण? मुलांनी बोला आता. बोल राही ना, लवकर लवकर. आलो अर्जुन ये मा, त्याने 100 नोट बक्षी दे. हे घे, काय किती हुशार आहे, कोण्या कंपनीच बियाणं आहे? तेजस गजानन दादा. गजानन भाऊचा पोरगा आहेस काय? चांगला आहे, पीस भेटत. आभारी आहो. शिवाजी महाराजच्या बापाचं नाव सांग. शहाजी राजे. गजानन भाऊच पीस असल्यावर असं तसं राहील काय? शुद्ध पिता पोटी फळी रसाड गो माटी, शुद्ध पिता पोटी फळी रसाड गो माटी. गजानन भाऊ जे पेरलं तेच उगवलं. लोक अक्कल वापरत नाहीत काही काही म्हणून बेअक्कल उरल्यात पहिले होते बाबू, हे ते कारण आहे. म्हणून मायबापानं चांगले संस्कार टाका. आता गजाननचे मायबाप लहानपणी मेले, पण तुकडोजी महाराजांचा सत्संग झाला, दोघही भावाले बाया हो. गाडगे बाबाचा सत्संग झाला. मी आता तुकारामाचं पुस्तक छापलं गजानन, 15 रुपयाच पुस्तक आहे. माझ्याकडे 200 रुपयाचे 7 पुस्तक आहेत, घेऊन जा. ग्रामगीता तुम्ही कधी वाचली नसन, ग्रामगीता वाचा. हे 7 पुस्तक 200 रुपये घेऊन जा. अरे मराठा सेवा संघाची यात्रा राहते जिजाऊची, शिंदे करोडो रुपयाचे पुस्तक विकल्या जातात. म्हणून करोडो रुपये मराठा सेवा संघाच्या विद्यार्थ्यांचे लग्नात खर्च बंद, बाप मेल्यावर तेरव्या धिंगाने करणं बंद, रक्तदान देहदान. तुमच्यामध्ये एखाद्या महिलानं रक्तदान केलं काय ताई? उभ्या राहा बरं, कधीतरी केलं असेल तर उभ्या उभ्या राहा आहेत. अरे बापरे, तुम्ही रक्तदान केलं? कोण घरात बाहेर म्हटलं नाही देऊ नको रक्त, तुले चक्कर येती. या एक मिनिट, क्या बात है, तू तर खरंच जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई पुऱ्या पक्क्या विचाराची या शिवरायाच्या आई. हा अंगणवाडी सेविका आहे का? शिक्षिका. चांगलंय, किती शिकल्या आई तुम्ही? 7वी शिकल्या, त्या शिक्षणामुळं टीचर झाल्या. आणि म्हणून बायाईनं अर्धपोटी राहा, पण पोरीले पोराईले शिकवा. लग्न दोन लेकरं तर जन्माले लागू नये, ते तर कुत्र्या मांजरेली होतात. आता मी परवा ससे दिले मले रामदेवराव दळवी साहेब कुरुंद्याचे, कुरुंद्याच्या पोराईनं 35,000 झाडं लावले बाबू डोंगरावर, 35,000. मग मी ते ससे पाहिले, मग मी जाणून त्याच्याकडून ससे घेतले. आणि फुकट काय घ्यावं, 1,000 रुपये दिले जाणून. आता 2 महिने झाले का आई? 4 लेकर झाले ससे. मला घरून फोन आला म्हणे आपल्या घरी बाळणपण झालं. म्हटलं आता कोणाचं? मग माईसून म्हणे तुम्ही ससे आणले म्हणे 2, त्याचं झालं म्हणे. म्हटलं बरं. नो सीझन आई, तुम्हाला धन्यवाद. आईले कोण बोलावलं तुम्हाला सांगा बर. रक्तदान शिबिर शिबिरात सासऱ्याला नाही दिलं? पाथलेगावकर महाराज. मी त्याचं दर्शन केलेलं, त्याच्यावर लोकप्रियता एवढी होती की ते एक वेळा त्याच्या मठात गर्दी झाली आणि ते कोसळलं खाली. पाथलेगावकर महाराज मला कळ, माझं दर्शन झालं. तुम्ही रक्तदान केलं, मला सांगा
दुधाचा अभिषेक केल्यापेक्षा, पाण्याचा अभिषेक केल्यापेक्षा रक्ताचा अभिषेक पुरला की पाण्याचा हो आनच्या हन्नमाच्या मन्नमा कोणता अभिषेक कामाचा आहे बोला. रक्तदान केलं. तुमचं वय जास्त आहे पण विचार ताजा आहे. एकच बाई भेटली साडी नाही अजून आहे काय कोणत्या बाईनं रक्तदान केलं असेल तो बेरा हा त्या राहिल्या. अरे बापरे तुमचं गाव क्रांतिकारी आहे बाबा जवळा. धन्यवाद आई. मी गजानन भाऊच्या पत्नीला विनंती करतो या बाईचा सत्कार गजानन भाऊच्या पत्नीनं करा. टाळ्या टाळी काही तुमचा आडनाव माईक द्या. हे बाई अंगणवाडी सेविका आहे. माईक घ्या माईक घ्या ना तू माईक माईक हिसकून घेत जा काम पडलं तर. कोणता गणेश डाडाळे तुमचं आडनाव मला वाचा लागते मग समज. डाढाळे डाढाळे हो चांगला आडनाव आहे. तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघाचे सावंत हे आडनाव चांगले आहे. नाही तर काही काही लय धोलिंदर आडनाव इतके बेकार आडनाव. मराठा समाजाचा आडनाव गाढवे. काल एका हॉटेलवाल्यानं चहा द्यायला ड्रायव्हर साहेब आहेत या ताई ते दुसरी बाई कुठं आहे रक्तदान ताई या ताईचा सत्कार करा. हा टाळ्या तुम्ही बसा ना. कॅलेंडर राहिलं ताई तुमच्या अंगणवाडी ताई शिक्षिका. हा ताई गजानन महाराजांच्या संतीनबाई थांबान जेवण तुमच्या घरी आहे ना. मग सासूबाई करून राहिल्या की तुम्ही कि ननद तुम्ही आई म्हणत असता काय गजानन भाऊच्या माहिल तुमच्या बापाला त्या दिवशी नका म्हणत. मले जे माई जीव घालते ना मी तिचा सत्कार करतो माई माय म्हणून. रात्री 12 वाजता खाऊ घालतात ना रात्री माझा जेवण. टाळ्या जय गुरु जय जिजाऊ जय शिवराया. त्या आवाज जय जिजाऊ जय शिवराया. तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुम्ही आपण खरंच शिवराया आले म्हणून जगलो आम्ही. ज्योतिबा फुले आले म्हणून तुम्ही बाया शिकल्यावर. कोण्या महाराजच्या अंगाऱ्यानं फरक पडला असता काय तुम्ही पोरगी डॉक्टर झाली असती का. तुम्ही अंगणवाडी शिक्षिका झाल्या असत्या काय. नाही तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मेंबर झाल्या ना. कोणामुळं सावित्रीबाईमुळं. कोणामुळं खुर्चीवर बसल्या सभापती झाल्या. कोणामुळं शिवाजी महाराजांमुळं. पण खुर्चीवर बसवलो कोण त्याचं नाव सांगा तुमच्या तोंडात येत. तुम्ही नाही तू नाही मला बोला. मालूम नाही काय भाषण देणाऱ्याच्या मनात बोललं की काय होते. धुतल्या जाशीन कपडे टाकले तसे. हा बोला उभी राह लोकर. हा ज्योतिबा पुढे डॉक्टरीन झाली. ये ना ताई ताई शिक्षिका झाली. ये ना बेटा तू कायले तुला बक्षीस तर द्यावं लागेल ना. आजोबा हो ना मी तुझा. आजोबा सारखा दिसत नाही का. मी वान्नेराव बाई. मी वान्नेर म्हणजे माय व्यायाम मस्त मला तब्येत चांगली आहे. कधी कधी मी विनोद करत राहतो. तुला मराठा सेवा संघ देत घे बाबा. तुले पैसे यासाठी देत नाही. थांब ना एक मिनिट. पैसे मी यासाठी नाही देत. तुझी कंडिशन चांगली आहे खाऊन पिऊन. अय थांब ना तू ये बाई. ये इले पाठव हे समोरचे. आता तू सांग तिच्या चेहऱ्यावरून आणि तुझ्या चेहऱ्या दोघही मध्ये परिस्थिती कोणाची चांगली आहे तू सांग. तिनं तर सांगितलं बाई. बाई कोणाची परिस्थिती चांगली आहे. पैसे लागते कोणाची आहेत बाई तू आडनाव. बर
जवळे जवळकर बर काही असू दे, चुकलं म्हणजे आडनाव चुकते, दे 100 रुपये. थांब ना तुझ्या हातानंतर तू इले दे, नाहीतर असं कर ना दोघी म्हणून वाटून घे, पण हे फाळून टाक, 2 तुकडे कर, घे. काय विचार आहे तुझा? तुकडे करत कि तिला देत? तिला देत म्हणते. किती समाधानी आहे तू, देता येईल बसा. हे अक्कल पाहिजे, आणि हे अक्कल तिले काऊन आली? तिचे माय बापाचे बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरगी सॉफ्टवेअर. नाही तर मग बाप ऑफलाईन, माय ऑनलाईन, पोरगी बेलाईन. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. लेकराईले घडवण्याकरता पुस्तक वाचन माय बापान शिवाजी महाराज सांगा, सावित्री सांगा. अरे तुम्ही ग्रामपंचायतचे सरपंच बाई आहेत ना, या गावची बाई आहे ना, मागच्या वर्षी राखीव लेडीत, किती वजन वाढलं? नाही तर बायाईले काय म्हणत, नरकाचं द्वार आहे म्हणे ते. काही काही म्हातारे म्हणे, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले काय म्हण, उभं राहून बोल, उभं राहून बोला एखाद्या बाईन काय म्हणत बा. म्हणजे पायातली पायतन, म्हणजे पायतन म्हणजे सँडल चप्पल, बरोबर बोलली. पण आता ते पायतन म्हणत, ते पायतन कोण आहे आज मालूम आहे? देशाची राष्ट्रपती. आता याच्या अगोदर प्रतिभाताई पाटील होत्या, आता राष्ट्रपती आहे आदिवासाची. आज प्रतिभाताई पाटलांचे पती मरण पावले भाऊ, अपडेट राहावं लागते ना माणसाले. आज आमदार बोंद्रेचे वडील मरण पावले, चिखली. आज मी श्रद्धांजली अर्पण केली त्या दोघांना, आणि आताही दोघांना राष्ट्रपती बाईचे पती आणि बोंद्रे साहेब, तात्याजी बोंद्रे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ताई तुमची साडी घेऊन जा, तुम्ही हिम्मत केली बोलायची. अरे तुम्हा खुर्चीवर महिलांना बसवलं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. संविधान नसतं, शिवाजी महाराज नसते, ज्योतिबा फुले नसते, तर तुम्हाला खुर्चीवर बसून पायातली चप्पल म्हणत. पण हा अधिकार दिला माझ्या धरीला. पंढरीचा चोर धरीला, पंढरीचा चोर चमकला, विदाईचा पोर आम्हाला शिवराया भीमराया सारखे राष्ट्रपती अब्दुल कलाम चमकला भीमाईचा पोर. जर हे राजे नसते आले तर या शिंप्याच्या पोराले महत्व नसतं बाबू. शिवाजी महाराजचा राज्याभिषेक नाकारला या जातीय वाद्याईन. किती वाजले समजू मले, लोक बरेच वेळचे बसले आहेत, 2 तासाच्या वर कीर्तन करणार नाही. तुम्ही बसले तर मी बंद करणार नाही, पण तुमचा जास्त वेळ घेणार नाही. नाही, माझं दररोजचे कीर्तन आहे, परत उद्या कार्यक्रम आहे. आणि लायू किती लोक कीर्तनात आहेत, माझे ड्रायव्हर साहेब धनगराचा पोरगा आहे, पण प्रत्येकाने उत्तर लिहिते तो. काही लोक लिहितात, अलग अलग लिहत राहतात, आणि काही काही गव्हाले पाणी देतात, हरभऱ्याला ती सोंगणं करतात, रखवाली करतात, आणि माझं कीर्तन ऐकतात बाबू. मी धन्यवाद देतो पांडुरंग ठाकरे नंदुरबार वरून, केशव कुमार शिंदे पुण्यावरून, दत्ता माने दादा राजेंद्र दारुंटे भोकरदन वरून, आणि वैभव दादा बोळके शिवाय मराठा सेवा संघाचे. हे डेली ऐकतात, काही काही महिलाही ऐकतात. अरे झोपून ऐकते सत्यपा, कारण माझं कीर्तन
आज काळाची गरज आहे. मी मुर्दाळ लोकाईले बायकाईले सांगत नाही की रावणाला दातोंड होते. आता खरंच सांगा काकू, दातोंड असतील काय रावणाला? त्याच्या माईच्या बाळणपणाले काय कमी त्रास झाला? तर पोतीचे पोती झगडणे लगी, प्रेमची पाती बिघडणे लगी, प्रेमची पाती बिघडणे लगी, पोतीचे पोती झगडणे लगी, पोतीचे पोती झगडणे लगी, शिवचरित्र पाहिजे. शिवाजी महाराजानं अंधश्रद्धा ठेवली का? अमावशान पौर्णिमेत अंतर पाडलं का? ऐन अमावशाच्या दिवशी लढाईवर निघाले शिवराय. वक्त्यानं सांगितलं ना, शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाबाई नवरा मेल्यावर त्या काळात सती जात. परंतु जिजाबाई सती गेल्या नाही, आपल्या पतीचं राज्य सांभाळलं आणि शिवरायाला घडवलं, संभाजीला घडवलं. एवढे उपकार त्या जिजामातेचे. म्हणून विधवा बाईला कमी लेखू नका नका. तिनं हातानं नवरा मारला काय? आता एखाद्या ताईनं हिंमत न उभ्या रा. त्या बाईचा नवरा दारू पिऊन मरण पावला, त्या ताईनं उभं रा, त्या पत्नीनं उभं रा. तुम्हाला शपथ आहे शिवाजी महाराजाची. तुमच्या जवळ बसून असतील तुमच्या जवळ बसून असतील तर त्या बाईले उभं करा. तू राहिल्या उभे राहिल्या या आई साहेब या दोघी जणी पायजा पायजा सांभाळ. तुमच्यामध्ये कोणी पेणार असेल तुम्हाला शिवाजी महाराज, बाबासाहेब, अहिल्याबाई, महात्मा बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, तुम्हाला सर्वांची शपथ आहे, आजपासून दारू पिऊ नका. म्हणजे शिवजयंती साजरी केली नाही तर काय फायदा? कीर्तन ठेवलं, व्याख्यान ठेवलं, एक नाही सुधरला. आता या लेकीचं वय पा किती आहे? काय गलती केली रे त्या लेकरानं? या माईनं तरी किती वर्ष झाले तुमचे पती गेले? 20 वर्ष झाले. आणि तुमचे पती ताई घ्या माई. अरे बाप, 2 वर्ष झाले त्या ताईचे पती गेले. आताही तिच्या डोळ्यात पाणी खेळून राहिले. याचे गुन्हेगार कोण आहे? ते दारूचं पाणी आहे. म्हणून तुमच्या मायच्या दुधात पेनाराईनं दारू टाकणं बंद करा. उद्या तुमच्या बायका विधवा करता का तुम्ही? म्हणून आजपासून शिवाजी महाराजाच्या जयंती निमित्त दारू द्या, नाही तर हा वनवास प्रत्येक बाईच्या जीवनात आहे. जेवण पोट्टे दारूच्या दुकानात त्याचीच गर्दी. मोटरसायकल न ऍक्सिडेंट मध्ये बाई, काल सांगतो, माझा तिचा माणूस मेला, नवरा बायको चालले, पोरग 11 वर्षाचं घरी ठेवलं. तुला म्हटलं होतं कधी मंदात जाऊन ये, पण ते कचरं करायला चाललं. चांगल्या घरचं आहे ना, गरीबाचे लेकरं कचरं नाही करत. तुम्ही लिहून घ्या, ज्याच्या बापानं कमावून ठेवलं त्याचेच पोट्टे मारल्यासारखे करतील गावात. आणि अवघ बापाला भिकार चोट करतील. दे रे साडी. तुम्ही हिम्मत केली ताई, धन्यवाद देतो. 9 साडी आहे काय? इस्टेट किती आहे तुमच्या घरी? 6 जमीन आहे. पण तुम्ही हिम्मत हारू नका. पण महाराज मला आणि माझ्या आईला पण दोषी ठरवतात. तेच आहे ना, या ठिकाणी माईक तोंडत दारूमुळे माझे पती गेलेले आहेत. मला आणि माझ्या आईला समजण्यात येऊ नये, दोषी समजण्यात येऊ नये. असं होते ताई, तुम्ही हिम्मत हारू नका. कोण्या बाईला असं वाटते की आपला जोडीदार जावा?
अरे माझ्यावरी माझी बायको मेली तर म्हणे महाराजनच मारली, मी घरी नव्हतो. आलं लक्षात, पुरं गाव विरुद्ध गेलत. मग आता लक्षात आलं, लग्नाले 7 वर्ष माय पत्नीले गेले. हा जमाना आहे, जगू देत नाही माबाई. अरे द्रौपदीची विटंबना केली ना, जिजाबाईले त्रास कमी दिला. बाबासाहेब आंबेडकरांना पंक्तीमध्ये बसून होते ते शाळेत अवघ्याच्या शेवटी. तुम्ही हिम्मत धरा, शक्ती हृदयात ठेवा आणि कधी स्वतःले कमी समजू नका. असं होऊच शकत नाही ताई. आई तुम्ही तर पती गेल्यावर जेवढा जिवंतपणी आनंद नव्हता, खरंच सांग इमानदारी, नवरा जिवंत त्यावेळेस होता, त्यावेळेस सुख होत की गेल्यावर सुख आहे. बोला बोला. तुम्ही लेकरं घडवले चांगले, लेकरं चांगले निघाले, म्हणून तो चेहरा जो दिसते ना प्रगतीचा चेहरा आहे. तुझे लेकरं चांगले निघाले आणि जाग्यावर आणलं बघ, बरोबर 9 वाली साडी आहे त्या लेकाची, मला लेख समज आणि तो 7-12 मानावर दे. म्हणीन काय देऊ रे बाळा मी. अरे तुम्ही माये आतापर्यंत कीर्तनात बाया बसून आहेत, हेच तर माई पुण्याही आहे. बसा बसा बसा. आई पाहिलं तुमच्यामध्ये कोणी पेणार असेल, तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे. शिवाजी महाराज, बाबासाहेब, शाहू महाराज, अण्णा भाऊ साठेजीची शपथ आहे. एखाद्यानं तरी दारू द्या शिवजयंतीच्या निमित्तानं, नाही तर या कार्यक्रमाला काही खर्च नाही. याले बसून द्या तिकडे, नाही त्याले पाठवूच नका, त्याले बसू द्या. आता उतरली म्हणा, बसा बसा बसा, बसून जा. एखादी बाई उभी राहीन बरं तुले मारायला, बसून जा. म्या बायाले ट्रेन केलंच ना, नवऱ्यानं दारू पिऊन तुले मारलं की सायाले चांगले दणके दे आणि भलत्या जागी नका मारत जाऊ. जिथं मास आहे तिथं मार. होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा, नाही केली मजा, नाही केली मजा, सुखी राहावी प्रजा. सोडक्याचा आवाज आहे. विचार करून न्याय देणार, आई बहिणीची इज्जत करणार. धन्य धन्य शिवाजी सरदार, धन्य धन्य शिवाजी सरदार. म्हणून दिलदार के लिए दिलदार आहे हम, और दुश्मन के लिए तलवार आहे हम. माझ्या शिवराया अन्यायाच्या विरुद्ध लढला. एका पोरीवर एका जवळच्या माणसानं अत्याचार केला तर शिवाजी महाराजानं जिजाबाईनं शिवबाले सांगितलं, या हराम खोराले सोडू नको. यानं लेखीबाईवर अन्याय केला, त्याची इस्टेट जप्त केली, त्याची इस्टेट जप्त केली आणि त्या ताईला दिली आणि मग खजिन्यात जमा केली आणि त्याचे हातपाय तोडून टाकले. मी तुम्हा तरुणाईला सांगतो, आपल्या जातीच्या पोरानं कधी कोण्या गरीब पोरीवर अन्याय केला तो उसको हराम खोरको छोडला मत, नाही तर आपला आहे म्हणू. आपला मावस भाऊ चुलत भाऊ साळभाऊन भाळ खाऊ. कदापि अन्यार्थ अपने बंधु को भी दंड देना धर्म है. महाभारतात आपण शिकलो द्रौपदीचं वस्त्र हरण कोण केलं, देरान दुर्योधन. पण बाबो उसको छोडा नाही, म्हणून अन्याय जर आपल्या जातीचा माणूस करत असेल फोटता, नाही तर गरीबाच्या पोरीले हात लावला तर पुऱ्या गावात दौंड्या. शंकराची पोरगी दिलप्यानं नेली हो, गरीबाची आहे म्हणून बदनाम करता.
आणि मोठ्या माणसाच्या पोरीचं लफळं झालं तर पद्धतशीर दाबून टाकतात नंबर दोन वाल्याच्या पोरीच. नांदेडले जाऊन विड्रॉल करतात. काव साहेब कुठं गेली तुमची पोरगी? कुठं नाही, मामाकडे गेली. मामाकडे नाही, नांदेडहून देगलूर कडे गेली आणि तिकडे विड्रॉल केला. म्हणजे गरीबाची म्हैस गर्भवती नाही राय, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहते. मामाचा हात धरला मा गावात, म्हणून म्या बदला नाही काढला, म्या बदलवलं. ग्राम पंचायतले महाद्वार बांधून दिलं मामाच्या नावाच. झाला किती मोठ्यातला मोठा असला तरी मामाच्या महाद्वारातून. आता मला आश्रम चालू करून राहिलो, दरवर्षी 100 पोराचा वर्ग घेतो. आता 4 जून पासून वृद्धाश्रम चालू करून राहिलो. कोणती मूर्ती बसवणार नाही, पूजा पाठ नाही. मी मेल्यावर मी लिहून ठेवलं, मी मेल्यानंतर मला मेडिकल कॉलेज अकोलाला द्या किंवा ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्यात मला देऊन टाका मेडिकल कॉलेजला देहदान. माझी समाधी बांधू नये, नाही तर मी आदल्या श्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आई. मी पाया लागू नाही दिलं, मिरवणूक नाही काढू दिली, डीजे सह मी वाजत गाजत कोण्या स्टेजवर गेलो नाही. एका मंत्र्याच्या गाडीतून मी उडी मारली होती, तिकडेच गाडी उभी कर, शहाणपणा करायला स्टेज जोडू नको. मला जमलं नाही, मला नितीन गडकरी केंद्रीय मंत्र्याच्या घरी जेवण झालं. राहुल गांधीच्या सोबत मी 4 तास होतो. मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 4 पुरस्कार भेटले आई, तरी माझे कपडे बदलले काय, माझे केस बदलवले काय, मी महाराज झालो काय? नाही. आता परवा मी कार्यक्रम केला रोडवर, गाडगे बाबा जयंती कालच बुलढाणा जिल्ह्यात रस्त्यावर एका कंपनीचा फोन आला, महाराज कार्यक्रम द्या. म्हटलं देतो, पैसे ते कमावते. तुम्ही झी मराठीचा कार्यक्रम पहा, 2,50,00,000 लोकांनी पाहिला, सर्व हिरो हिरोईन आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. अरे 2 तास झाले रे एकसारखे बसले, कागद पडला तर आवाज येते. तुम्ही जवळ्यावाल्यान अगदी जवळ केलं मला, फक्त 7-12 मानावर करून द्या. मी मायबापू खरंच लय आनंद झाला, हे पोरही चांगले भेटले, एकही दारू पेल नाही याच्यात. म्हणून मी त्याच्या हातानं सत्कार घेतला. जो दारू पिऊन राहिला त्याला इकडे येऊनही देऊन नाही राहिले, तो पहिलेच आला. इलेक्ट्रिकच्या खांब्याले म्हणते हे पिदाळे, साले बीच में क्यों आहे, तेरी हड्डी पतली तोड डालो. अरे भाव एवढे एवढी दारू बेकार आहे, बरं जेवण पोर माग लागले. म्हणून कृपा करून दारू पिऊ नका, एखाद्यानं तरी द्या मले. मी बुवा हप्त्यातून एखाद्या वेळेस बाजाराच्या दिवशी पेतो, लग्न असलं त्या दिवशी नाच्याले पेतो, कोणी मेलं तेव्हा पेतो. मी आरती काढली दारू. जय देवी जय देवी जय मजरा माता, जय मजरा माता, थोड्या मोठ्यांची आहे तू दाता. जय देवी जय देवी तुझे मंदिर असे गल्ली बोलात, तुझे भक्त नेहमी येतील लोळत, तुझे भक्त नेहमी येतील लोळत, तुझ्या भक्ताला नको घराची वाट. जय देवी जय देवी जय तुझ्या भक्ताला नको घराची वाट. ग्लासाचा तुला नाही पाहत, लिहिल्यानंतर पहा भक्ताचा थाट, लिहिल्यानंतर पहा भक्ताचा थाट. अरे पंडित चाट, जय देवी जय देवी जय, आज मला दारू द्या. पंडित चाट, जय देवी जय देवी जय, दोस्त दुश्मन सारे एकत्र येती, साहेब चपराशी मिळून पीती, साहेब चपराशी मिळून पीती, जाती धर्माला येते न मानती. जय देवी जय देवी जय, जाती धर्म
नामानती जय देवी जय देवी जय बाबू दारू बंद करा बाप मेल्यावर माय बापाची राख गोदावरी मध्ये नेणं बंद करा आता राख टाकायची आहे तुमच्या माय बापाचा घाम कुठे जिरला पोरारे पोरो आई आजोबा आजीचा घाम कुठे जिरते दररोज कुठ शेतात मग मेल्यावर नदीत तुम्ही राख टाकता गोदावरी आणि गोदावरीचं लोक पाणी नळ योजनेनं पितात थोडी तर अक्कल वापरा आपण हे डोकं कोणाचं आहे जावाई बापू खरंच आहे उभे राहा बापूचीच आनंद घेऊ एक मिनिट उभे राहा एक मिनिट जिजाजी खळे राहा उभे या माईक घ्या तो हे डोकं कोणाचं माईक घ्या माईक माझं म्हणत माझं म्हणा माझं तिकडे चेहरा डोकं कोणाचं जिजाजी जवळ घ्या माईक माझं हा कोट कोणाचा म्हणा माझाच मफलर कोणाची माझीच ते काही आवाज येत नाही आणि तुम्ही बोलले म्हणजे आपण दोघही मिळून यायचं प्रबोधन करू ना म्हणजे यायले जाग्यावर आलो आता हे डोकं कोणाचं तुमचं पण तुमच्या लग्नाची तारीख कोण काढली बोला बोला इमानदार महाराज महाराज म्हण ते नाव नका घेऊ ते तीन अक्षर नका घेऊ महाराज म्हण आपल्याला जागृत करायचं पण पद्धतचे लग्नाची तारीख कोण काढली महाराज डोकं कोणाचं अक्कल कोणाची दुसऱ्याची मग बायको पत्नी घरी आली पूजा करायला कोणाला बोलवलं बायको घरी आलं महाराज आपल्या अगोदर महाराजच हात धरते ते रे हात हो हा हे हो हा म्हणजे आपल्या अगोदर हात छापा कोण करते महाराज पुढे पा लेकरू झालं जिजाजी लेकराचं नाव कोणाला विचारायला गेलो कोण्या तिथीवर महाराज तो महाराज होता काय दोन तीन दिवस अरे गुलामीत जगणाऱ्या गुलाम हो गुलामाला गुलामीची जाणू गो बर मग बाप नेला तुमच्या बापाला स्वर्गात पाठवतो तो काय दलाल आहे का कधी स्वतःची अक्कल वापरा सेवा संघाचे शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब नेहमी सांगते हे धळ कोणाचं आपलं धळ कोणाचं आणि धळावर मुंडी कोणाची आणि अक्कल कोणाची ते दुसऱ्याची म्हणून स्वतःच्या धळावर स्वतःच डोकं ठेवा आणि हे बाप मेल्यावर तेरव्या केस देल लोक काय म्हणती काल चुल्या क्या कहेंगे लोक क्या कहेंगे लोक माय गाडीवर एकच लिहिलंय पोराचे मामा एकच लिहिलंय क्या कहेंगे लोक सबसे बड़ा ये रोग रोग त्या ताई जे बोलल्या ना रडून त्या ताईने एकच विचार करा क्या कहेंगे लोक सबसे बड़ा ये रोग लोक बहीण भाऊ चालले ना मोटर सायकलवर तर काय समजतात लपला आहे अबे सक्के बहीण भाऊ आहेत ना मायले क असू द्या ना मायले क तरी लोकांची नियत त्याला लफळत दिसते म्हणून लोकांचा विचार करू तुम्ही शिवजयंती केली तुम्हाला म्हणत असतील हे पैसे खाता हिशेब देत नाही वर्गणी दोन रुपये देत नाही पाच रुपयाचा भादर भादर करते असा आहे बापू बस तुम्ही आले आता आपण दोघही मिळून यायची सुधारणा केली आणि हे म्हणते हे महाराज लोक सांगते तुझ्या बापाला स्वर्गात पाठवतो तो काय दलाल आहे काय लक्झरीचा एजंट आहे काय स्वर्गात नेणाऱ्या गाडीचा गाडगे बाबाने एका महाराजला चांगली झापड दिली कशी तो महाराज काय करे तुमच्या बापाला तांब्याचा गळवा पाठवतो हो असा करे इकडे ठेवे ना आपल्याला करे गाडगे बाबाने विचारलं हे कुठं पाठवतो सामान त्याच्या बापाला जे आवडते ते पाठवता मग गाडगे बाबानं काय केलं गोदावरीतलं पाणी फेकणं चालू त्या महाराजने विचारलं
हे पाणी कुठं फेकता? त्या महाराजने विचारलं गाडगे बाबाले. गाडगे बाबा म्हणे अमरावती जिल्ह्यात गहू पेरला इथून देतो म्हणे. तो पंड्या म्हणे एवढ्या दुरून आळव कसं जाईन पाणी? अबे म्हणे तो आलं उभ्यानं जाते स्वर्गात, मला आळव्यानं पाणी नाही जाणार काय? त्या बाईले बथवा खाली तिच्या अंगात आलं वाटते बस बाई. आई उदोग, आई उदोग अंबा आई तुझा उदोग, आई उदोग बसली बसली उदोग, उदोग. अरे बसली ना ते बाई. हा घ्या आई उदो. अरे कोणी नाही ना गंमत केलं नव्हे, तुमची नियत बाईवर किती जाते हे पाहायचं होतं ना. तुमची बायको इथं बसेल असल्यावरी तुम्ही लाईन मारलीच ना. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. माझ्या माय माऊल्यांनो जगात जादू नाही, जगामध्ये जादू नाही, भानामती नाही, भूत नाही, देवी अंगात येत नाही. पेट्रोलची गाडी चालत नाही, कोणता महाराज सोन्याची अंगठी काढू शकत नाही. जर त्याले सोन्याची अंगठी काढते तो महाराज तर ट्रॅक्टर काढ. माझ्यातल्या एखाद्या शेतकऱ्याले ट्रॅक्टर दे. एखाद्या महाराजाच्या माईनं दूध पाजलं सण तर जवळा ते हयात नगरचा रोड करून दे म्हणा. तुया चमत्कार आहेत, त्याला इतका रोड बेकार आहे. माणसं राहतेत की जनावर राहते? त्या बाईले बस बर बाई बसून दिसते ना, बसून ते बाई अजूनही पाहतात रे. कधी पोट भरतील? गजानन भाऊ तुम्ही आले गोत्यात, आयोजक आहेत ना, आयोजकाले गडबड व्हायला नाही पाहिजे हे पाहिलं. गजानन भाऊ म्हणीन माझ्याच घरी जेवत मला देता का झटका? त्याच नाव सत्यपाल आहे. जो सत्याविना शब्द न बोले. आपल्याला या बाबूचं कीर्तन ऐकायचं आहे पाच दहा ऐकताना. अरे हे तरुण पोरं कसे तयार झाले. संदीप पाल रामपाल बाबू खंजिरीचे ते गोंधळ्याचं वाद्य. आम्ही गोंधळी गोंधळी शुभारायाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी शुभारायाचे गोंधळी. माझा संदेश आहे गोंधळी, आपण शिवरायाचे उपासक, आपण भीमाबाबाचे उपासक, आम्ही ज्योतिबा फुल्याचे विचारिक. माझ्या तरुणांनो कोणीही पोरीच्या प्रेमा प्रेमात पडू नका, प्रेमाच्या भानगडीत पडू नका. परवा नांदेडची घटना आहे, एका पोरीने तिच्या बापानं मला त्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार भेटले होते, त्यानं सांगितलं. म्हटलं साहेब तिच्या बापाची प्रतिक्रिया काय आहे? म्हणे महाराज तिचा बाप भिंतीच्या कडे तोंड करते रडते. म्या काय गुन्हा केला माय लेखीचा जीव घेतला. बाबू लक्षात घ्या, अरे आपल्या गरीबाच्या पोरीनं शेतकऱ्याच्या पोरीनं प्रेम केलं काय गुन्हा केला? जातीचाच पोरगा होता ना. पण पोरीनही बेअक्कलपणा करू नका, कोण्या पोराच्या प्रेमा प्रेमात पडू नका. त्यानं मोबाईल दिला तरी नाही, ड्रेस दिला तरी नाही. पोटे मोबाईल देता, ड्रेस देता, मोटरसायकलवर बसून नेता, एकांतात नेता, मग तिच्या डोळ्याची तारीफ करते. तेरे आख्या ऐशा है, तेरे बाल रे शमके सरीके है, हिरणी के जैसी आखे है तेरी, रेशम के जैसा तेरा बाल है, ओठों पे तेरे
एका पोरीचा प्रेमा पायी जीव गेला. पोरा पोरीनं सावधान, माय बापाची मर्जी सांभाळा. तुम्हाला शिकवायला तिकडे परभणी नांदेडला पाठवतात. मुलीनं गलती करू नका, मुलानं गलती करू नका. आपण शिवाजी महाराजाचे उप वैचारिक त्याच्या अभ्यासाचे पायी काव, त्याचं रक्त आमच्या अंगात आहे. मुसलमानाच्या पोरीले माय म्हणणारा, कोणीही शेतकऱ्याची नुकसान न होऊ देणारा राजा. हे आजकाल राजे भरपूर आहेत, कोंबडी खाऊची आवल्यात. हे आजचे राजे शेतकरी आत्महत्या करून राहिला तरी विचार नाही करत. रे बापा, कापसाचे भाव नाही वाढले. तुमच्या गावात एका जणानं आमरण उपोषण केलं ना, पीक विमा काय नाव त्याच. आमच्या इकडे बुलढाण्यात तुपकर साहेबानं पेटून घेऊन राहिले ते स्वतःला शेतकरी संघटना. त्याला आजचे राजे त्याच्या पोराईचा पाहिजे. आपल्या शेतकऱ्याच्या लेकराचा कोणी विचार नाही करत. हा गळफास घेऊन मरून राहिला. तुमच्याकडे कालव्याचं पाणी आहे म्हणून ठीक आहे. कोरडवाऊ शेतकरी म्हणजे विधवा बायको. काय आहे पाणी नसलं तर मरा. कुर्बानी कुर्बानी अल्लाह को प्यारी रे. कुर्बानी 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 म्हणून आत्महत्या करू नका. हिम्मत न जगा. साइड बिझनेस करा. डोक्याच्या मालिश पासून जोड्याच्या पॉलिश पर्यंत कोणतेही काम करा. नाही तर काही काही लोक शहाणपणा करते, आमची बायको कोणाला नाही दिली पाहिजे. तू जाय ना जामखेळ वरून पाहून ये ना, तू तमाशात जाऊन पाहून ये. अरे आपल्या पत्नीनं कपड्याची दुकान लावली काय वाईट आहे. आता यायची बायको आहे म्हैसून जनरल दुकान झालं होते. 5-10 हजाराचा गल्ला घेते ते. मी मोठ्या वहिनी आहेत, बर्तनची दुकान आहे. याच्या वहिनी आहेत, किराणा दुकान आहे. गजाननची कपड्याची दुकान आहे. त्याची बायको चालवते. मा चुलत भाऊ आहे. 52 वर्षापासून एका जागी आहो. कौरव पांडव भांडले पण मा भाऊ मी एका जागी आहो. मला आवाज पुरला नाही की गजा मांग येते. तू मेरी जिंदगी है अरे भीम जयंती वर असे गाणे म्हणते भीमाचे हा. भीमराव की बेटी मै तो जय भीमवाणी भीमराव की बेटी मै तो कोणतंही म्हणते तो. तुम्ही खाता तेव्हा क्रीवरी बाबा साहेबांची सही आहे र. अरे थांब, तेही म्हणते ना तू. सांगते रमा पत्रात लिहिते रमा. जास्त नको म्हणू, लोकायले राग येते. पत्रात लिहिते रमा माझी चिंता माझी चिंता न करताच काय. मी हा परिवार सांभाळीते तुम्ही साहेब स्वतःला जपा. भीम जयंतीला टाईम आहे ना. सर्व जगात जयंत्या साजऱ्या होत असतील तर शिव जयंती आणि भीम जयंती. शिवराया आणि भीमराया दोघांनी जिजवली काया आहे दोघांचाही जगी गाजा वाजा. एक रयतेचा राजा एक विजेचा राजा एक बहुजनाचा राजा. तबला वादक जे आहेत ना हे क्वालिफाईड मुलगा पण सुंदर कीर्तन करते. आज लाऊडस्पीकरची लाज राखली क्या बात आहे. टाळ्या वाजवा. किती लोक आहेत बाबू थांबा. किती आहेत रे? 450 लाईव्ह पाहून राहिले पुऱ्या भारतातून. आणि व्ह्यू ते कमीत कमी 50,000 8 दिवसात 1,00,000 लोक ऐकतात. माझा 26 ऑक्टोबरचा कार्यक्रम संविधान दिवसाचा 7,00,000 26 नोव्हेंबर 5,82,000